जिल्ह्यात नगर पंचायत निवडणुकीचे वारे आता पुन्हा वाहू लागलेले आहेत। स्थगिती असलेल्या उर्वरित जागांसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख असताना देवगड जामसंडे नगर पंचायत प्रभाग क्रमांक 5 मधून महाआघाडीकडून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुजाता कुलकर्णी तर प्रभाग क्रमांक 4 मधून मनीषा घाडी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ऋत्विक धुरी यांनी। जामसंडे नगर पंचायत येत्या 21 डिसेंबरला झाली होती, थोडासा स्वल्पविराम या निवडणुकीला लागला होता, मात्र पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। उर्वरित 4 जागांच्या निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती। महाविकास आघाडीकडून शिवसेनेकडून 3 उमेदवार तर काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसकडून 1 उमेदवार या ठिकाणी दाखल झाले। आपण थेट जाऊया उमेदवारांकडे। आपल्यासोबत आहे झाडी मॅडम, प्रभाग क्रमांक या ठिकाणी 4 मधून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मॅडम काय सांगाल, काय विश्वास व्यक्त करायला उमेदवारी अर्ज शिवसेनेच्या वतीने दाखल केला? फर्स्ट मी या शिवसेनेमधून मला उमेदवारी दिल्याबद्दल मी त्या सर्वांचं अभिनंदनमध्ये स्वागत करते की मला त्यांनी एक संधी दिली इथे उभं राहण्याची। आणि मी इथे उभं राहण्याचा मतलब म्हणजे मी जनतेची सेवा करण्याचा मी 100% प्रयत्न करेन की माझ्याकडून अशी काही चूक होणार नाही की जनतेला त्याच्याकडून त्रास होईल। आणि मी एवढंच बोलून मी सगळ्यांचं स्वागत करते की त्यांनी मला एक संधी दिली आहे। संधीचं सोनं करेल अशा पद्धतीने शिवसेनेच्या वतीने खाडी मॅडम प्रभाग क्रमांक 4 मधून या ठिकाणी उमेदवारी स्वीकारली आहे। प्रभाग क्रमांक 5 मधून महाआघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने उमेदवारी या ठिकाणी दाखल केली आहे सुजाता कुलकर्णी मॅडम यांनी। आपण त्यांच्यावर जाऊया। मॅडम काय सांगाल, तुम्ही काय विश्वास व्यक्त कराल आजच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला? मी पण जनतेची पूर्णपणे सेवा करण्याची हमी देते आहे आणि जनतेने मला पूर्ण सहकार्याने निवडून द्यावं अशी अपेक्षा करते। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा। तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका।